औरंगाबाद येथील एम्स हॉस्पिटल अँड ट्रामा केअर सेंटरला क्वालिटी कौन्सिल इंडियाच्या वतीनं नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटलचे प्रमाणपत्र देण्यात आले. औरंगाबाद येथील एम्स हॉस्पिटलला नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स हे प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. हे प्रमाणपत्र क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनं हॉस्पिटलला देण्यात येते. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा असणे आवश्यक आहे. जसे की हॉस्पिटल स्वच्छ आहे का, रुग्णांना इथे सगळ्या सुविधा मिळतात का, लॅब टेस्ट आणि इतर चाचण्या नियमित केल्या जातात का, रुग्णालयात रुग्णांना गुणवत्तापूर्वक उपचार देण्यात येते का, हे सगळं पाहून NABH हे प्रमाणपत्र दिले जाते. रुग्णांना NABHने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार काळजीपूर्वक हाताळण्यात येते. मात्र याचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांना नक्कीच होईल, असे डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल यांनी AINews बोलताना सांगितलं. मी औरंगाबादच्या तमाम जनतेला सांगू इच्छितो, एम्स हॉस्पिटलला NABH हे मानांकन प्राप्त झालेलं आहे. याचा अर्थ NABH प्री अक्रेडिशन जे आम्हाला मिळालेलं आहे, याचा अर्थ असा होतो की गुणवत्तेच्या कसोटीवर एम्स हॉस्पिटल हे खरं उतरलेलं आहे आणि औरंगाबादच्या तमाम जनतेने एम्स हॉस्पिटलच्या गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा आणि आम्हाला अशाच प्रकारे सहकार्य करत राहावे. एम्स हॉस्पिटल आज औरंगाबाद आणि मराठवाडा विभागात नावाजलेलं रुग्णालय आहे आणि ह्या रुग्णालयात सरकारी, निमसरकारी आणि इन्शुरन्सच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. काही योजनांचा उल्लेख करायचं म्हटलं तर महात्मा गांधी जीवनदायी योजना, CGHS, ESIC, पोलीस प्लॅन, BSNL, MSEB कर्मचाऱ्यांसाठी पण आपल्या रुग्णालयात कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. आणि आता NABH प्री अक्रेडिशन मिळाल्यानंतर एम्स हॉस्पिटल आणि आमच्या टीमनं एक नवीन शिखर गाठलेलं आहे. आणि माझी औरंगाबादच्या जनतेला विनंती आहे की आपण आमच्या सेवेचा उपयोग घ्यावा आणि आम्हाला चांगल्या प्रकारची गुणवत्तापूर्वक आरोग्यसेवा आपल्यास पुरवण्यासाठी सहकार्य करावे. यामध्ये विविध प्रोटोकॉलनुसार स्वच्छता ठेवण्यात येते, तसेच वैद्यकीय कचरा विस्तारण करण्यात येतो. यामुळे रुग्णालयातील परिसर स्वच्छ आणि सुरक्षित असतो. यामुळे रुग्णालयातील रुग्णांना कोणताच त्रास होणार नाही याची काळजी पूर्ण स्टाफ घेत असतो. औरंगाबादहून सिद्धेश्वर थोर, AINews औरंगाबाद.